नमस्कार मित्रांनो, इज ऑन मराठी एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर, आज आपला हा ऑनलाइन लेक्चर आपणाला पाहायला मिळणार आहे। लक्षात घेण्यासारखी गोष्ट असते कि आपण शिक्षण प्राप्त केल्यानंतर किंवा कुठली लेखी परीक्षा दिल्यानंतर उच्च पदस्थ अशी नोकरी किंवा पद प्राप्त करायचं असेल तर लेखी परीक्षेनंतर एक असते ती म्हणजे मुलाखत, आणि ती मुलाखत देण्यासाठी सुद्धा आपण तत्पर असायला हवं। कारण कित्येक विद्यार्थी लेखी सुटतात आणि मुलाखतीमध्ये मात्र कच खातात, कुठेतरी मागे पडतात, आणि म्हणून आपण त्या उद्देशाने त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आपण हा ऑनलाइन लेक्चर अथवा तासिका आपण मुद्दामून घेतलेली आहे। तर आपण सर्वप्रथम या चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वप्रथम आपण सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील। निश्चितच तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला उपयोगी पडतील, त्याचा निश्चितच फायदा होईल। या दृष्टीने सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आणि आज आपण मुलाखत कशी द्यावी, कोणी द्यावी, दिली किंवा घेतली, कशी घेतात किंवा कशी दिली जाते हे आपण आजच्या या तासामध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की मुलाखत म्हणजे नेमकं काय। ही संज्ञा, ही संकल्पना आपल्या मनामध्ये एक धाक निर्माण करते जेव्हा आपण मुलाखतीला जातो। पण जर तिची अगोदरच आपण तयारी केली तर आपल्याला निश्चितच कुठलाही मनामध्ये धाक किंवा जरब न बाळगता आपण निश्चितच एका मोकळ्या वातावरणामध्ये मुलाखतीसाठी सज्ज राहू, आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्याला मुलाखतीमध्ये यश मिळतं। तर चला पाहूया मुलाखत म्हणजे नेमकं काय। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजे ही मुलाखत होय। आता या मुलाखतीचे अनेक प्रकार आहेत। अगदी प्रकल्प दृष्ट्या शालेय जीवनामध्ये दिलेली मुलाखत सुद्धा असते। आपण टीव्हीवर वेगवेगळ्या मुलाखती पाहतो, त्या सुद्धा मुलाखतीमध्येच येतात। एखाद्याचं जीवनचरित्र त्याच्याकडून माहीत करून घेणं त्यालाही मुलाखत म्हटलं जातं। मुलाखतीला तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजेही मुलाखतच असते। असे मुलाखतीचे वेगवेगळे प्रकार असतात। प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारून व निरीक्षणे करून व्यक्तिमत्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात। आपल्याला मुलाखतीच्या वेळी वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्यामध्ये असलेल्या अभिरुची, आपल्यामध्ये असलेली आवड, आपल्यामध्ये असलेला दृष्टिकोन हा जाणून घेतला जातो, आणि तो त्याच्यासाठी काही प्रश्न आपल्याला विचारले जातात। चार चौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो। यासाठी चार चौघांमध्ये मिसळून जो सतत संवाद करतो, बोलतो, तो निश्चितच मुलाखतीला योग्य उतरतो, हे इथे लक्षात घ्यायचं आहे। आता या मुलाखतीचे जे प्रकार पडतात ते आपण लक्षात घेणार आहोत। मुलाखतीचे अनेक प्रकार पडतात। काही राजकीय मुलाखत असते, आपण टीव्हीवर पाहत असतो निवडणुका जवळ आल्या की एखादा नेते मंडळी मुलाखती देऊन आपल्या पक्षाच्या भूमिका, आपल्या पक्षाची धोरणं ही सांगत असतात, किंवा आम्हाला का निवडून द्या तुम्ही याबद्दलचे दृष्टिकोन ते जनतेसमोर मांडत असतात। ही एक प्रकारची मुलाखत असते। रेडिओवरील मुलाखत असतात। रेडिओवर विविध कलाकार किंवा मोठमोठे अभिनेते किंवा मोठ्या समाजसेवक यांना बोलवलं जातं आणि त्यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून काही माहिती
करून घेतली जाते ही पण एक मुलाखत असते. त्यानंतर दूरध्वनीवरील सुद्धा मुलाखत म्हणजे ती आपण टीव्हीवरची मुलाखत, रेडिओवरची मुलाखत, हे मुलाखतीचे विविध प्रकार आहेत. तसेच नोकरीविषयक सुद्धा मुलाखती असतात. पण नोकरीविषयक मुलाखतीमध्ये हुशारी काय काय पाहिलं जातं ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. की जेव्हा नोकरीविषयक मुलाखत असेल तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये कुठले गुण अवगत असणं गरजेचं आहे, तर सर्वप्रथम म्हणजे हुशारी असणं गरजेचे आहे. की ज्या पदासाठी आपण लायक झालेलो आहोत आणि आपण त्या मुलाखतीसाठी गेलेलो आहोत त्या नोकरीबद्दल किंवा त्या पदाबद्दल किंवा त्या क्षेत्राबद्दलची हुशारी आपल्यामध्ये असणं ही गरजेचं आहे. हे हा मुद्दा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या पदाविषयी मुलाखत देण्यासाठी गेलेलो आहोत त्या क्षेत्रामधलं ज्ञान आपल्याला अवगत असणं किंवा आपण ते अवगत करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्यामध्ये तशी हुशारी आलेला तो प्रश्न त्या प्रश्नाला आपल्याला आपण दिलेलं उत्तर किती सक्षम आहे, किती योग्य आहे हे आपण जाणलं पाहिजे. म्हणजे हुशारी आपल्याकडे तसा चाणाक्षपणा असला पाहिजे. कारण जे मुलाखत घेण्यासाठी आलेले असतात ते प्रशिक्षित असतात, ते तज्ज्ञ असतात त्या विषयातले, म्हणून ते आपली मुलाखत घेत असतात. त्याला आपण इंटरव्ह्यू असं पण म्हटलं जातं. म्हणून इंटरव्ह्यू घेणारे हे प्रशिक्षित असतात, तज्ज्ञ असतात त्या विषयातले. म्हणून आपल्याजवळ त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला चाणाक्षपणे आपण कसं उत्तर देतोय, कसा फेस करतोय त्या प्रश्नाला हे खूप महत्वाचं असतं. ते उत्तर योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर आहे की चूक आहे हे महत्वाचं नाही, पण त्याला तुम्ही कसा फेस दिला त्या प्रश्नाला, त्या प्रश्नाला कसं तुम्ही सामावलं, त्याला कसं उत्तर दिलं हे खूप महत्वाचं असतं. म्हणून तुमच्यामध्ये चाणाक्षपणा, लवचिकता पण असली पाहिजे. कारण फक्त त्याचं ज्ञान असून चालत नाही, ते ज्ञान समोरच्याला त्या ज्ञानातून ते उत्तर देताना तुम्ही कशा पद्धतीची लवचिकता दाखवताय, फ्लेक्झिबिलिटी आपण म्हणतो, ती कशी दाखवता हे खूप महत्वाचं आहे. इतरांबरोबर मिसळण्याची तुमची रोजची कशी आहे. तुम्हाला त्या मुलाखतीमध्ये काही प्रश्न असे विचारले जातील की जे तुमच्या स्वभावाशी निगडीत असतील. काही प्रश्न त्या क्षेत्राशी निगडीत विचारले जातात, तर काही प्रश्न तुम्ही त्या पदावर गेल्यानंतर, त्या खुर्चीवर गेल्यानंतर तुम्ही इतरांना कसे वागवाल याबद्दल विचारलं जाईल. तर तुम्ही डायरेक्ट असं नियमांना धरून बोलेल किंवा कडक असेल किंवा माझ्याकडे ताठरता असेल असं बोलणं चालणार नाही. तर तुम्ही त्यांना कसं सामावून घ्याल, एखाद्याकडून चूक झाली तर तुम्हाला काय केलं जाईल, असे प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरं तुम्ही किती चाणाक्षपणे देता, तुमच्यामध्ये किती लवचिकता आहे ही पाहिली जाईल. म्हणजे तुमच्यामध्ये लवचिकता, तुमच्यामध्ये इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती तुमची कशी आहे ती पाहिली जाईल. तुमच्यामध्ये भावनिक सक्षमता किती आहे, तुमच्यामध्ये भावना असतील का, तुम्ही त्या पदावर गेल्यानंतर समोरच्याशी कसे वागाल. उदाहरणार्थ एखादा जर एका सुरक्षामध्ये अधिकारी होणार असेल तर तो डायरेक्ट काही लगे प्रत्येकाला मग शिक्षाच करेल का गुन्हेगारांना, तर नाही, त्याचा स्वभाव पाहिल, त्याच्याशी का गुन्हा घडला असेल हे सर्व जाणून घेईल. अशी भावनिक सक्षमता तुमच्यामध्ये आहे का हे पाहिलं जातं. म्हणून इंटरव्ह्यू देणं म्हणजे फक्त तुमच्याकडे त्या कायद्याबद्दलची माहिती किंवा त्या क्षेत्राबद्दलचं ज्ञानच असणं आवश्यक नाही, त्याच्यासोबत तुमच्यामध्ये भावनिक सक्षमता आहे का ही सुद्धा या बाबी तपासल्या जातात. नेमलेल्या कामाचे अधिकारपद देण्यापूर्वी उमेदवार रिंगणात भूमिका बजावण्यास लायक आहे की नाही हे जाणून घेतले जाते. बौद्धिक, मानसिक आणि कौशल्य वृद्धीची आवड मुलाखतीतून दिसून येते की तुम्हाला त्याच्याबद्दल किती आवड आहे. फक्त पगारासाठी किंवा फक्त मानासाठी तुम्ही ते पद स्वीकारताय की तुम्हाला खरोखरच समाजसेवा करायची म्हणून ते पद स्वीकारताय, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील तेव्हा तुमच्यामधून सामाजिक जाणीव निर्माण दिसली पाहिजे तुमच्या बोलण्यामधून की मी ते पद समाजसेवेसाठी करतोय किंवा मी ते पद मला इच्छा आहे, माझ्यात आवड आहे, माझी लहानपणापासूनची इच्छा आहे, माझं स्वप्न आहे हे दिसणं त्याच्यामधून गरजेचं आहे. म्हणजे तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या मुलाखत देताना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. त्याच्यामध्ये कृत्रिमता यायला नको त्या मुलाखत देताना, तुमच्यामध्ये कृत्रिमता यायला नको.
की तुम्ही काहीतरी पाठ करून आलेलंच त्यांना सांगताय उत्तरामध्ये, हे व्हायला नको. तुमच्या मधून ते आलं पाहिजे, तुमच्या मनातून ते आलं पाहिजे. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीत सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते. त्यांना वाटतं माझा इंटरव्ह्यू, माझी मुलाखत खूप चांगली झाली, कारण त्यांनी जे विचारलं ते मी माझ्या मन मोकळेपणाने सांगितलं, माझ्या जसं स्वभावाला पटलं तसं सांगितलं. मुलाखतीत बहुधा स्वतःबद्दल बोलावं लागतं, त्यासाठी उत्तम आत्मविश्वास स्वतःमध्ये असला पाहिजे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंग्रजीमधून आलेला मराठीमध्ये रुळलेला तो शब्द वापरतो, कॉन्फिडन्स असला पाहिजे. तो स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे की मी जे सांगतोय समोरच्या तज्ज्ञ व्यक्तीला ते पटेलच निश्चितच, की मी का त्या पदासाठी लायक आहे, मी का ते पद स्वीकारतोय, माझी काय आवड आहे त्या पदाविषयी, हे जेव्हा मी सांगेल, आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यामध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थितपणे जाणणे आवश्यक असते. मला काय येतंय त्याच्यामधलं किती माहीत आहे, किती मी माहीत करून घेईल त्या खुर्चीवर गेल्यानंतर त्या पदावर, हे सुद्धा सांगता आलं पाहिजे, पटवून देता आलं पाहिजे, तेव्हा तुमची मुलाखत तेवढी सक्षम होईल. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. हे फक्त बोलण्याने नाही, तर त्यासाठी तुम्ही चिंतन, मुलाखतीला जाण्याच्या अगोदरची जी तयारी असते ती केलेली असणं आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केलाय त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आलं पाहिजे, अगोदरच आपण सांगितलं. मुलाखतीत संभ्रमित करणारे प्रश्न येऊ नयेत. काही काही असे संभ्रमित करणारे प्रश्न येतात आणि मग तेव्हा तुम्हाला त्याची उत्तर शांतपणे देणं आणि विचारपूर्वक देणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मोठ्या उच्च पदावर गेलात, तुम्हाला समोरच्याने प्रश्न विचारला की तुम्ही ते पद स्वीकारल्यानंतर जर तुमच्याकडे एखाद्याने समोर जर तुमच्या पैसे ठेवले खूप काही आणि ते काम अयोग्य काम करा असं सांगितलं तर तुम्ही काय कराल, तर तेव्हा शांतपणाने उत्तर देणं गरजेचं आहे. मी ते पैसे घेईल किंवा मी घेणारच नाही, त्याला अटक करेल असं न सांगता मला जे योग्य वाटतंय ते सांगता आलं पाहिजे, विचारपूर्वक सांगता आलं पाहिजे आणि ते योग्य असलं पाहिजे, त्या पदानुरूप असलं पाहिजे, त्या पदाला शोभेल असं उत्तर दिल्या गेलं पाहिजे. त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येत असते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत याचं निरीक्षण मुलाखत घेणारा करत असतो. उमेदवाराची कठीण परीक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वात चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी ही मुलाखत कर्त्यावर असते. म्हणून त्या जागेकरिता मीच कसा योग्य आणि उपयुक्त आहे हे कळत नकळतपणे मुलाखत देणाऱ्याने दाखवून द्यायचं असतं की त्या पदावर मी गेल्यानंतर मी किती योग्य राहील, मी कसं कसं त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो, मी आणखी काय करू शकतो, मी किती प्रयत्न करू शकतो, मी किती वेळ देऊ शकतो, मी माझ्यामधले कुठले असे वेगळे गुण आहेत इतरांपेक्षा, त्या गुणांचा मी त्या पदासाठी योग्य वापर करू शकतो, हे पटवून देता आलं पाहिजे मुलाखत कर्त्यांवर. आणि तेव्हा मग तुमची मुलाखत ही योग्य ठरेल. आणि निश्चितच आजच्या या मध्ये तुम्हाला मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी जी तंत्र आहेत ती कुठली आहेत, की स्वतःबद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. अगोदर काय केलं पाहिजे, आरशासमोर एकदा त्याची तयारी करा, हे वारंवार करून त्यात नैसर्गिकपणा आणा. आपोआप घडतंय, कुठून पाठ करून आलोय किंवा मी वाचून आलोय आणि मग मुलाखत देतोय अशी मुलाखत देऊ नका, तर ती तुमच्यामधून येते असं दाखवा, नैसर्गिकपणा दाखवा, हसरा चेहरा समोर ठेवा, महत्वाचा असतो. मुलाखतीला गेल्यानंतर तुमचा चेहरा प्रसन्न असू द्या, हसऱ्या चेहऱ्याची सवय करा, असा सिरियस वगैरे चेहरा करून जाऊ नका, कारण समोरच्यावर तुमचा प्रभाव पडणं गरजेचं आहे. त्या समोरच्या तज्ज्ञ व्यक्ती आहेत तुमच्या समोर, त्या जाणून घेणार आहेत तुम्ही त्या पदावर बसल्यानंतर किती हसऱ्या चेहऱ्याने प्रसन्न चेहऱ्याने तुम्ही तुमच्यावर दाब दडपण दबाव येता कामा नये. योग्य व्यावसायिक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. तुम्ही पेहराव कसा करून जाताय मुलाखतीला हा पण खूप प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही कशा पदावर जाता त्या दृष्टीने तुमचा पोशाख असला पाहिजे, तुमची वेशभूषा केशभूषा तुमचं राहणीमान तसं त्या पद्धतीने तुम्ही मुलाखतीला जावं. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर करडे कपडे चालतात. मुलाखतीला जाताना
तुमचा पोशाख सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असा विचार करायची सवय मनात विचार करा, कारण मुलाखतीला एका चार एकास पाच असे बोलवलेले असतात, खूप जण आलेले असतात आणि मग तिथे गेल्यानंतर मुलाखतीला गेल्यानंतर प्रत्येक जण कसा करतो, इथे चारच जागा आहेत, 40 जण आलेले आहेत, आपलं काम होणार नाही, काही उपयोग नाही, असा मनामध्ये विचार मुळातच करू नका। असा हा विचार करा की त्या चार मध्ये मी एक आहेच, असा जर तुम्ही सकारात्मक विचार करून जर तुम्ही मुलाखतीला गेलात तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। मुलाखतीच्या ठिकाणी जाणाऱ्या जाणवणाऱ्या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका, तिथे शांत वातावरण असतं, आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी संत श्वसन करा, ताण कमी होईल। तिथे गेल्यानंतर बसा, शांत श्वसन करा, शांत म्हणजे तुमचं मन स्थिर होईल, तुमच्या अवगत कौशल्याबाबत सांगताना उत्साहाने त्यामध्ये केलेलं कार्य सांगा, उदाहरण द्या, मी अशा असे काही कार्य केलेले आहेत, काही जर तुम्ही अशा चांगल्या कार्यामध्ये गेला असाल चांगल्या पदावर, तर मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये किंवा सध्या मी असे काही चांगले कार्य केले की जे या पदाला शोभतील असे कार्य सांगा, हे महत्वाचं आहे। मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका, खोटं बोलू नका, मी असं करील तसं करील असं जास्त वाढवून किंवा अवास्तव सांगण्याचा प्रयत्न करू नका। मुलाखतीत घाई गडबड करू नका, शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरं द्या, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल। प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा की सर मला तो समजला नाही, मी व्यवस्थित ऐकला नाही, पुन्हा एकदा सांगता का सर, यात काही चुकीचं नाही। मुलाखत कर्त्यांच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या, ते जे सांगतायत तुम्ही किती वेळ देऊ शकाल या कामा कार्यासाठी, तर निश्चित सांगण्याचा प्रयत्न करा की मी जास्तीत जास्त या कार्यासाठी वेळ देऊ शकतो। मुलाखतीनंतर विनम्रतेने त्यांचे आभार माना की सर माझी मुलाखत घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार, आपण सर्वांनी माझे या जी उत्तर आहेत किंवा माझे जे विचार आहेत ते ऐकले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे शब्द बोला आणि व्यावसायिक मुलाखतीत बसण्याची पद्धत, तिथे गेल्यानंतर कसे बसा त्यांनी सांगितल्यानंतरच बोला, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, नीटनेटकेपणा, प्रथम दर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या। या सर्व गोष्टींचं चाणाक्षपणे ते मुलाखत करते तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात। स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्यासाठी स्वतःचं एक वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणं अत्यंत महत्वाचं आहे। स्वतःचा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिडिओ वेळोवेळी वर्तमान करत राहणं गरजेचं आहे, त्यासाठी सतत त्याची सवय ठेवा। मुलाखतीतले काही सामान्य प्रश्न विचारले जातात ते लक्षात ठेवा, तुमच्याबद्दल काही सांगा असं विचारलं जातं तेव्हा तुम्ही काय सांगणार याची सवय लावा, काय सांगायचंय, माझ्याकडे कुठल्या चांगल्या बाजू आहेत, माझ्याकडे कुठल्या या पदाशी संलग्न अशा कुठल्या जमेच्या बाजू आहेत, त्या व्यवस्थित तयारी करून ठेवा त्याची। टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ या विशेष प्रश्नाकरता बायोडाटा व्यतिरिक्त या नोकरीकरता उपयुक्त असणारे स्वतःबद्दल तुम्ही काय सांगू शकता हे पाहिले पाहिजे। या प्रश्नाची तयारी करण्यासाठी वारंवार याचे उत्तर देण्याची तयारी करा। इथे का काम करायचे आहे, नेमकी कारणे द्या, त्यात अजून चांगला अनुभव आणि संस्थेबद्दल स्वतःची प्रगती असेही सांगता येते। पगाराची काय अपेक्षा आहे हे मोकळेपणाने अपेक्षा सांगा, येते लाजू नका। तुमच्या खुबी आणि तुमच्या कमतरता कोणत्या, कोणते तरी काम वेळेवर आणि परिपूर्ण करणे, कामाकडे लक्ष देणे, नवनवीन गोष्टी शिकणे हे सांगा की मी आणखी मला नवीन नवीन शिकायला आवडतं, कंपनीच्या पद्धतीचा अभ्यास करण्याची हातोटी असणं, साध्या भाषेत महत्वाच्या गोष्टी समजवता येणं, फोनवर सहजतेने बोलता येणं, अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता। कमतरता सांगताना त्यातही चलाखीने खुबीच सांगा, कमतरता सांगायची पण ती कमतरता नाही सांगायची, त्याच्यामधली एखादी खुबी सांगायची की मला असं करताना असं आवडतं, ही माझी कमतरता आहे। जसे की मला कोणतेही काम पूर्ण करायला आवडते त्यामुळे मला परफेक्शनिस्ट मानलं जातं,
अर्थातच मी कामाचा जरा ताण घेतो म्हणून मला जास्त वेळ लागतो असं काही सांगा. अगोदरची नोकरी का सोडतात असं जर सांगित विचारलं की तुम्ही एखादी अगोदर नोकरी करत होते नवीन स्वीकारताय तेव्हा जे कारण आहे ते स्पष्टपणे द्या. वेळ कुणावरही आलेली असते हे सांगा. संस्थेला किंवा कंपनी करता तुमचं योगदान काय असेल हे योग्यपणे सांगितलं तर चांगले गुण प्राप्त होतात. वरील मुद्द्यांचा उपयोग तुम्हाला निश्चितच UPSC MPSC आदी परीक्षांमध्येही होऊ शकतो. अशा मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव त्या काळातलं वास्तव सांगा. ज्ञानापेक्षा त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे याविषयी दृष्टिकोन व भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्याला समकालीन बाबींची जाण व स्वतःची स्पष्ट भूमिका देखील असावी लागते. विद्यार्थी समन्यायी धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही ते सुद्धा ते पाहिलं जातं. अर्थात विद्यार्थ्यांची देहबोली कशी आहे, तुमची शरीराची ठेवण कशी आहे, तुम्ही कसे राहताय, कसे बसताय, कसे उठताय, कसे आले तुम्ही मुलाखत देताना, तुमची भाषा कशी आहे, तुमचं संवाद कौशल्य कसं आहे, तुमच्या विचारातली स्पष्टता कशी आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास किती आहे, या बाबी मुलाखतीत महत्वाच्या ठरतात हे लक्षात ठेवा. तुमचा बोलण्याचा भरपूर सराव आहे का, तुम्ही गट चर्चा मध्ये कसा सहभाग नोंदवता, अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी करता येते हे लक्षात ठेवा. म्हणून मित्रांमध्ये तुम्ही गप्पा मारा, चर्चा करा कुठल्याही विषयावर, मग तुम्हाला मुलाखतीची सवय लागेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कुठल्याही मुलाखतीसाठी तुमच्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी तुम्ही जाताना निश्चितच तुम्हाला माझ्याकडून माझ्या या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही निश्चितच या पूर्ण व्हिडिओ ऑनलाईन तासामध्ये लेक्चरमध्ये तुम्ही जर मन लावून हा जर पाहिला तर निश्चितच तुम्हाला कुठल्याही मुलाखतीसाठी तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हा निश्चितच एक मार्गदर्शक टप्पा आणि एक तुम्हाला एक संधी एक महत्वाचा एक मैलाचा दगड हा ऑनलाईन तास निश्चितच तुम्हाला फायद्याचा ठरेल. तेव्हा आपण सर्वांनी हा मन लावून पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.